कोरोना व्हायरसचा संसर्ग हवेतूनही होऊ शकतो आणि त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं लवकरात लवकर नव्याने मार्गदर्शक तत्व जारी करावीत अशी मागणी काही शास्त्रज्ञांनी केली आहे. कोरोनाचा प्रसार खोकला शिंक अथवा थुंकीतून उडणाऱ्या शिंतोड्यामधून होतो असं जागतिक आरोग्य संघटनेनं याआधीही म्हटलंय. मात्र 32 देशातल्या 239 शास्त्रज्ञांनी खुल्या पत्राद्वारे धक्कादायक बाब अधोरेखित केली आहे. कोरोनाचा प्रसार हवेतल्या अतिसूक्ष्म कणांद्वारेही होऊ शकतो असं या संघटनेनं म्हटलंय. शिंक अथवा खोकल्यातून बाहेर पडलेले हे विषाणू एका खोली एवढ्या जागेतून हवेतून प्रवास करून दुसऱ्या व्यक्तीला आजारी पाडू शकतात असं संशोधन करण्यात आलंय. मात्र या दाव्याबाबत अजूनही पुरावा सापडलेला नाही असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत आहे ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ डॉक्टर अशोक अर्भट. अर्भट जी, जो हा दावा करण्यात आलेला आहे या संदर्भात काय सांगाल? विशेषतः हा व्हायरस जो आहे जेव्हा आपण शिंकतो खोकला करतो तेव्हा 5 मायक्रॉन म्हणजे 5 मायक्रॉन पेक्षा लहान जे कण असतात ते हवेत बराच वेळ राहतात आणि त्याच्यामुळे लोकांना इन्फेक्शन होऊ शकतं. विशेषतः मार्केटमध्ये किंवा ऑफिसमध्ये रेस्टॉरंटमध्ये बारमध्ये किंवा क्लोज फॅक्टरीमध्ये होऊ शकतं आणि त्या ठिकाणी जर व्हेंटिलेशन बरोबर नसेल तर हे प्रामुख्याने होतं. आणि या प्रकारे यावर एप्रिल मध्ये सुद्धा एक 36 एक्सपर्टनी दावा केला होता की अशा प्रकारचं इन्फेक्शन होऊ शकतं, परंतु त्यावेळेस डब्ल्यूएचओनी त्याला मान्यता दिली नव्हती. यावर एक आर्टिकल पण पब्लिश झालं होतं सायन्स मध्ये, किंबरले म्हणून एक शास्त्रज्ञ आहेत कॅलिफोर्नियाचे, आणि त्यांनी म्हटलं होतं की हे जे असिम्प्टोमॅटिक पेशंट आहे हे जेव्हा खोकलतात त्यांच्या खोकल्याच्या थ्रू इन्फेक्शन होऊ शकतं. आणि त्याच प्रकारे एक न्यू इंग्लंड जर्नल मध्ये मे मध्ये एक आर्टिकल पब्लिश झालं होतं, त्यांनी पण सांगितलं होतं की हवेमध्ये हे कीटाणू जे आहेत व्हायरस आहे जवळजवळ 3 तास पर्यंत जिवंत राहू शकतात जर त्याची साईज ते एअरबॉर्न इन्फेक्शन जे आहे ते एरोसॉल मध्ये असेल म्हणजे 5 मायक्रॉन पेक्षा कमी असेल तर. परंतु ते 3 तास पर्यंत राहू शकतात जिवंत, परंतु त्यांनी किती इन्फेक्शन होऊ शकतं हे पक्कं नव्हतं. तर असे एव्हिडन्सेस बरेच होते आतापर्यंत की हवेतून सुद्धा हे इन्फेक्शन होऊ शकतं. आता ते जास्त शास्त्रज्ञांनी त्याला महत्व दिलेलं आहे. नक्कीच, धन्यवाद अर्बट जी तुम्ही आमच्याशी केलेल्या बातचीतीसाठी.